हेलो सुस्वागत श्री देवी माउली श्री देव वेतोबा आणि श्री देव ब्राह्मण यांच्या कृपा आशीर्वादाने या नवीन वर्षामध्ये 2023 ऑटो रिक्षा चालक मालक संघटना गांधी चौक शिरोडा या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे हा आमने सामने 2020 डबलबारी वजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे। आणि आजच्या या पवित्र दिवशी आमचे परममित्र सन्माननीय श्रीमान बाबल गावडे साहेब यांचा 95वा वाढदिवस याचा औचित्य साधून या ठिकाणी हा आमने सामने डबलवारीचा सामना आयोजित केलेला आहे। या सामन्यासाठी आम्हा दोन गोंची निवड करण्यात आली। मी स्वतः व विनोद चव्हाण गाव माझा घोडगे वर्णी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला असणारे बुवा आजच्या रात्रीपुरते प्रतिस्पर्धी सुप्रसिद्ध भजनकार माझे मित्र श्रीमान विजय रूप गुंडू सावंत वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या दोन्ही बोना या ठिकाणी आमंत्रित करून परमेश्वराचं भजन आणि मनोरंजन या उदात्त हेतूने या ठिकाणी हा सामना ठेवण्यात आलेला आहे। या येथील सर्व आयोजकांचे आम्हा दोन्ही बोनच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे अनेक नाट्य कलाकार गायक कलाकार भजनी बुवा पखवाद वादक तबला वादक दशावतार कलाकार या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला मिळालेला आजचा ही साऊंड आणि ज्यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली ते सन्माननीय सुभाजी शिरोडकर एकदा जोरदार आपण यांच्यासाठी काळांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया। परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य देव आणि माझे बाबल गावडे साहेब यांना सुद्धा 100 वर्ष आयुष्याचा भगवंताने वेतोबाने माऊलीने देव अशी ईश्वरसाठी प्रार्थना करतो। महाराष्ट्राचा आराध्य दैवत महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानता मुद्रा करू संपूर्ण विश्वाची देवता श्री गणाला वंदन करू इतकी स्थान देवता रंग देवता आणि मायबाप रसिकांचे आशीर्वाद घेऊन माझ्या मातृदेव भाव आणि पितृदेव भाव आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन गुरुमाऊलीचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आमने सामने डबलबारी भरण्याला सुरुवात करतो। जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र। ऑटो रिक्षा चालक मालक संघटना गेली 22 वर्ष जवळजवळ अनेक सेवानुरूप मानवता हा धर्म आणि मानवाची सेवा म्हणजे ईश्वर सेवा याचं औचित्य साधून अनेक कार्यक्रम राबवतो। या गांधी चौकामध्ये या शिरोडामध्ये ऑटो रिक्षा चालक मालक संघटना म्हणजे एक जबरदस्त संघटना। एकच सांगू इच्छितो या संघटनेसाठी की सूर्य कोणाला झाकत नाही डोंगर कोणासमोर वाकत नाही सूर्य कोणाला झाकत नाही डोंगर कोणासमोर वाकत नाही। ऑटो रिक्षा चालक मालक संघटना गांधी चौक शिरोडा या विरोधकांच्या बापाला घाबरत नाही ही विरोधकांच्या बापाला घाबरत नाही विरोधकांच्या बापाला घाबरत नाही कारण त्यांची एकजूट आणि एक विचार तर भगवंताने असाच ठेवावा आणि उत्तरोत्तर या संघटनेची प्रगती त्या भगवंताने करावी अशी प्रार्थना करून भजनाची सुरुवात माझ्याकडे आलेली आहे। माझे मित्र जोडीला आज अनेक वेळा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत ते मी पहिलीच वेळा या ठिकाणी बुवा इथे शिरोड्यामध्ये कारण तुम्हाला तो दांडगा अनुभव आहे नाही काय बाकी सगळं बरं ना
बराच वेळा कारण परमेश्वराकडे एवढंच मागूया पण हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे आपलं पाडव्याला नवीन वर्ष चालू होतं पण एक जगाची रीत म्हणजे इंग्रजीमध्ये म्हणून या आपला नूतन वर्ष सर्वांना सुखाचं आणि समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावं अशी ईश्वरतेने त्या वेतोबाला आणि त्या माऊलीला ब्राह्मण देवाला प्रार्थना करतो. माझ्या गुंडू सावंत बुवांना सुद्धा आणि मंडळीने उदंड आयुष्य सर्वांना मिळवं अशी प्रार्थना मनापासून देवाकडे करतो आणि भजनाची सुरुवात भजन या स्वरूपामध्ये करूया. मला थोडा पेटीचा आवाज देणार आणि या कोकणामध्ये सुप्रसिद्ध पकवाज वादक अनेक त्यांचे शिष्य घडवले ज्यांनी ते महेश परब एकदा जोरदार त्यांच्यासाठी काढ्या. आणि या ठिकाणी तबल्याला साथ करतायत ते आमचे सर्वांचे तुम्हाला आम्हा सर्वांचे लाडके पकवाज वादक दशावतार मध्ये सुद्धा उत्कृष्ट पकवाज आणि तबलात विशारद भावेश राणे यांचे पट्ट शिष्य शिवराज बोईटकर आणि थोडक्या वेळेमध्ये भावेश राणे येणार आहेत अशा आशा बाळक तो येतील ते 100% आणि अतिशय गुणी कलाकार आमचा भावेश अनेक वर्ष आम्हाला साथ संगत केली आणि ह्याच्या पुढे करतील.
आशीर्वादामुळेच आमचे गुंडुबुवा मी जवळजवळ 29 वर्ष त्या भजनी क्षेत्रामध्ये मला झाली 29 वर्ष पूर्ण झाली 30वं चालू आहे वयाच्या 19व्या वर्षी डबलबारी भजनाला सुरुवात केली आता 53 वर्ष वय माझं म्हणजे अजूनही हरिनामाची गाडी तो भगवंत चालवतोय माझे गुंडू सांग बुवा सुद्धा गेली नाही म्हटलं तरी 22-23 वर्ष या क्षेत्रामध्ये सतत हा हरिनामाचा झेंडा फडकवत आहेत हा हे तुमच्या आशीर्वादामुळे घडतंय कारण चाले शरीर कोणाची या सत्ते कोण बोलवितो हरिविन भगवंत आपल्याकडनं करून घेतोय आपण त्याचे नोकर आहोत म्हणून सुरुवातीला ज्याच्यासाठी आपण आलो ते भजन नंतर काय मनोरंजन 100% माणूस असल्यानंतर काय हेगायत नाही काम भारी आता बघा काळा जॅकेट मी दिला तर कसं कसं वाटतं पहिलाच बघले मी ते आणि समजा सफेद जर सदरो नाही घालत आणि समजा काळू घातलं तर तुम्ही शंका सुरू होती जेव्हा शकतो मुद्दाम बोलते रे पण एक बोलताना की नाही आनंद वाटतात त्यांना हसत मुखी चेहरा गुंडू सावंतबरोबर भारी माझ्या नाही म्हटलं तरी 2000 डबल बारा नक्कीच आमच्या झालेल्या आहे 2000 पण आम्ही असं घरापर्यंत एकमेकाच्या किंवा असं कधी गेलो नाही एकमेकाला बोलणार मजा करणार रात्र तुमच्यासाठीच आहे मजा मनोरंजन पण समाजाला देणं सुद्धा आपण काहीतरी लागतो ही काळाची गरज आहे म्हणून पुन्हा एकदा सर्वांना मी धन्यवाद देतो मायबाप रसिक शांत चित्ताने तुम्ही ऐकताय मंडळातर्फे विनंती आहे जे उभे आहेत रस्त्यावर जी लोक उभे आहेत ती कृपा करून त्यांना हात जोडून विनंती आहे ती पुढे येऊन ते जर बसतील तर कार्यक्रमाची शोभा अजून वाढेल हॅलो हॅलो ओंकार हे रूप सर्वांचे जाणा सर्वांचे जाणावे जेथून पहावे वेदशास्त्र जन्म मरण दुखे नाशताती
भजन वेंगुर्ला तालुका मतल्यानंतर कोडा तालुका वेंगुर्ला तालुका सावंतवाडी हा जो पट्टा आहे माझा अनुभव म्हणून सांगतो अतिशय जाणकार आणि सुज्ञ जाणकार संगीताचे तज्ञ लोक आमच्यापेक्षाही कितीतरी पटीने चांगले गाणारे या ठिकाणी आलेले आहेत आणि समजदार लोक आहेत आणि अशा ठिकाणी भजन करायची संधी मिळते हे माझं भाग्य मी समजतो. अगदी गुंडूबुवा सुद्धा आणि पुन्हा पुन्हा गुंडूबुवांसारखा ना परत परत आमंत्रित केलं जातं म्हणजे कुठेतरी काहीतरी चांगलं दिलं जातं म्हणून कोणीतरी बोलवतो. म्हणून पुन्हा एकदा या रिक्षा चालक मालक संघटना शिरोडा गांधी चौक यांचे मी आभार मानतो आम्हाला संधी दिलात. वाढदिवसाच्या शुभेच्छा 100% देणार कारण दिवसच आजचा असा आहे. सारा दिवस आनंदाचा सारा दिवस आज आनंदाचा वाढदिवस आमच्या गावडे साहेबांचा औचित्य साधून हरिनाम किंवा डबल बारीच्या माध्यमातून हे हरिनाम घेणं हे सगळ्यांच्या प्रारब्धात नसतं कारण 31 काल झालेली आहे. 31 डिसेंबर वाट बघतच असत नुसते पेवा ते कधी गावता पेवा बरेच लोकांना काल पेवले पण अजून उठाव नाही अजून बरेच जण तरी हातून धरलेला म्हणजे नवीन वर्षात पदार्पण काय सुरुवात नवीन वर्षाची डोळ उघडो नाय जर सुरुवात नवीन वर्षाची सुरुवात चटईवर झोपा डोळे लागलेली ही जर सुरुवात होत असेल तर त्या आयुष्यावर तू झोपलोच रे पुढेच्या आयुष्यात त्याच्या अंधारच म्हणे हे की नाही तमसोमा ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे आपल्याला जायचंय. म्हणून हिंदू धर्माचं आपलं आद्य कर्तव्य आहे आपला हिंदू धर्म जगात श्रेष्ठ आहे म्हणून पाडव्याला आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो. आता हे रीतीप्रमाणे चालू आहे म्हणून पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. जपावा न म्हणजे नमावा भक्तिरसातून जनमानसासमोर केलेलं नमन त्याला म्हणतात भजन. बारशाक भजन लग्नाच्या पूजेत भजन म्हातारपणी झोप येत नाही भजन पूजन कीर्तन घरात झोप येत नाही वय झालेलं असतं आणि शेवटी जाताना सुद्धा भजन आणि गेल्यानंतर सुद्धा कार्यात भजन नामस्मरण शिल्लक राहते बाकी काय राहत नाही शिल्लक. म्हणून सुरुवात आपण भजनाची माझ्याकडे आलेली आहे. भजन करणार 100% हळूहळू मनोरंजन करायचं आहे त्याच्याबद्दल काय वाद नाही गुंडू येस ओके आता ठोके नको मदनी धनी धमकरी
कुठला आहे? परमेश्वरी काय आहे? इजाज भैरव, इजाज भैरव हो मदनी सारी निजानी सारी निजानी निजानी मदन Thank you.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी सन्माननीय नारायण मेडिकल स्टोर।